नमोनमहा छात्रहा परिच्छेद एक आणि दोन या आधारे आपण पाहिलं आहे की सर्मानामक जी शुनी आहे या सर्मानामक शुनीने देवांची आज्ञा पाळून गोधन शोधण्यासाठी ती निघाली आणि रस्त्यात रसा नावाची नदी जी होती त्या नदीलासुद्धा तिने पार केलं आणि दुसऱ्या किनाऱ्यावर ती पोहोचली आणि पनींच्या देशात गेल्यावर तिने गायींचा शोध घेण्यास तिने सुरुवात केलेली आहे आणि तिथे गेल्यावर सुद्धा ती इकडे तिकडे गायींचा शोध घेते आणि शेवटी तिला गुफेमध्ये गायी या मिळतात तिला त्या सापडतात मग तिचं शोधण्याचं कार्य संपलं आणि ही आनंदित झाली मग आनंदित झाल्यावर आता ही सरमा काय करत आहे ते आपण पाहणार आहोत परिच्छेद मध्ये बघा गद्यम सरमया धेनव इंद्रं वक्तुम प्रस्थिता सा परम ವಲೈ ಸವರೋಧಿ ಗಾಯಕವೃಂದ ಹೇ ಸರ್ೇ ಹೇ ಸರ್ೇ ದುಗ್ಧ ಪಿಬತು ದಿ ಖಾಧದು ಘೃತ ಪಿಬತು ಅಷ್ಟ ಗೋಧನಸ್ಯ ಭಾಗಂ ತುಭ್ಯ ದರ್ಮ ಮರ್ಮ ಕಾಯ್ದೆ ಸೇವಿಹೋ ಸೇವಿಹ ಮೋಹಸ್ सेविका स्वामिनः इंद्रस्य सेविका स्वामिनः इंद्रस्य हे जी 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 आता आपण यावरील स्पष्टीकरण अभ्यासूया बघा आता त्या सर्मेने गायींचा शोध घेतला सर्मया धेनवः अन्विष्टा सर्मेने गायींचा शोध घेतला आणि ती बातमी जी आहे ती वक्तुम सांगण्यासाठी कुणाला सांगण्यासाठी इंद्रम इंद्राला वार्ता म्हणजे बातमी इंद्राला सांगण्यासाठी ही जी सर्मा आहे प्रस्तिता ती निघाली आहे परम परंतु परंतु वलेही त्या वलेही म्हणजे या पणींनी या राक्षसांनी अवरोधिता तिला अडवले या सरमेला या वलींनी या पणींनी तिला अडवले आणि तिला अडवले का अडवले कारण त्यांना आता भीती वाटत होती इने जर आता देवांना हे सगळं सांगितलं हे सगळं कथन केलं तर देवांच्या त्यांच्याकडे होत्या त्या, त्या गायी देव आता इथून घेऊन जाणार काहीतरी तिथे घडणार म्हणून राक्षस आता काय करताय तिला अडवतायत आणि मग पुढे तिला काय म्हणतायत हे सरमे हे सरमे तिला म्हणताय की तिला आवाज देऊन म्हणताय हे सरमे हे सरमे दुग्धम पी तिला म्हणताय तू दूध पी आता त्या कुत्रीला ते वेगवेगळे उपहार देत आहेत जसं त्यांनी सुपर्ण नावाच्या गरुडाला सुद्धा वेगवेगळे वेग वेग उपहार देऊन त्यांच्या वशमध्ये दे केलं आणि त्या गरुडाने सुद्धा काय केलं देवांचा विश्वासघात विश्वासघात केला, विश्वास विश्वास केला। आणि आता या, या राक्षसांना सुद्धा असं वाटतंय की हिला पण या सरमेला पण जर आपण वेगवेगळे वेग वे उपहार दिले तर ती सुद्धा आपल्या वशमध्ये येईल आणि देवांना काहीच सांगणार नाही परंतु मग पुढे ते परत तिला काय म्हणत आहे तिला म्हणत आहे की तू दुग्धम पी दूध पी मग पुढे तिला म्हणताय की तू दही खा त्या सरमेला ते म्हणत आहे की तू दही खा दधी नंतर म्हणत आहे तिला घृतम पीबतू घृतम म्हणजे तूप जे तूप आहे ते तूप तू खा तूप तू सॉरी पीबतू पीबतू म्हणजे पी तूप तू पी, पी।, पी। असं ते तिला म्हणत आहे परंतु मग आणि नंतर पुन्हा काय म्हणताय तिला की तू आता ज्या गायी शोधलेल्या आहे मग त्या गायी जे आहे गोधन त्या गोधनातील जो भाग आहे भागम तुभ्यम तो गायींचा जो काही भाग असेल जो म्हणजे आपण अर्धा वाटा असं म्हणतोय अर्धा वाटा वगैरे जे काही आहे तो भाग जो आहे तो आम्ही तुला देऊ म्हणजे या ठिकाणी हे जे राक्षस आहे हे जे पणी आहे ते त्या सरमेला म्हणत आहे की गोधनस्य भागम तुभ्यम दद्मह गायींचा भाग आम्ही तुला देव तुभ्यम तुला देव यावर आता सर्मा काय उत्तर देते सर्मा काय म्हणते त्यांना की अहम म्हणजे मी जे आहे ती स्वामी म्हणजे मी सेविका नाहम लोभस्य सेविका नाहम मोहस्य ही शर्मा जी सर्मा जी आहे ही सर्मा त्यांना काय सांगते आहे कि मी सेविका नाहम लोभस्य सेविका नहम मोहस्य मी लोभाची सेविका नाहीये मी मोहाची सेविका नाहीये स्वामीन इंद्र म्हणजे जो इंद्र आहे त्या इंद्राची मी काय आहे सेविका आहे स्वामी इंद्रस्य सेविका म्हणजे मी त्या इंद्राची सेविका आहे म्हणजे या ठिकाणी या सर्मेने कुठलाही लोभ कोणताही जो मोह होता याला बळी न पडता त्यांना उत्तर काय दिलं तिने की मी कशाचीही लोभी नाही आहे मला कशाचाही मोह नाहीये मी फक्त माझ्या मालकाचीच सेविका आहे म्हणजे मी इंद्राची सेविका आहे यानंतर पुढील जो भाग आहे गद्यम मग आता या सरमेने त्यांचं म्हणणं काहीच ऐकून घेतलं नाहीये मग त्यावेळेस अंत्ये पनीभीही सरमानिंदिता अंते पनीभीही सरमानिंदिता एशा सरमा जारु खादती एशा सर्मा जारु खादती एषा शर्मा जारुखादती शर्मयांचित दीर्घं हि दीर्घद्वारृत्ता वक्त गमनारभे प्रस्थिता सत्यप्रिया सर्मा प्रस्थिता देवशुनी सर्मा हे जी 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 याचं स्पष्टीकरण आपण पाहूया म्हणजे तिला राक्षसांनी वेगवेगळे उपहार देण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्यांना उत्तर काय दिलं की मी कशाची लोभाची मोहाची सेविका नाहीये तर मी माझ्या स्वामीची मी सेविका आहे मग आता हे सगळं केल्यावर सुद्धा सलमा त्यांचं एकही एक म्हणणं काहीच ऐकून घेत नाहीये हे सगळं त्या पणींच्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यावर ते तिला शेवटी काय म्हणतायत अंत्य अंत्य म्हणजे शेवटी शेवटी जे पणी आहे ते तिला तिची आता निंदा करतायत तिला काय म्हणताय एषा सरमा जारू खादती हे पण तिला काय म्हणत आहे एषा सरमा खादती जारू म्हणजे काय खराब अन्न निकृष्ट अन्न जे हलक्या प्रतीचं अन्न असतं जसं आपण एखादा कुत्रा वगैरे आपल्या घरासमोर येतोय वगैरे त्याला आपण पोळी देतो किंवा शिळी पोळी असेल ती तो खातो रस्त्यावर पडलेलं काही अन्न असेल तर तो, तो तो खातो आहे म्हणजे या प्रकारे ही जी कुत्री आहे तर हिला ते चिडवतायत की ही सरमा जारू खादती म्हणजे ही सरमा जी आहे ती खराब अन्न खाते मग हे सगळं ते तिला चिडवत परंतु ही तत् ते ती ते किंचित न श्रुतम किंचित तत् न श्रुतम तिने ते थोडेही ऐकले नाही ती त्यांच्या बोलण्याकडे ती लक्ष देत नाही जसं की कि कोणी कितीही चिडवत असेल पण आपलं कार्य आपल्याला करायचं आहे आपलं काम आपल्याला करायचं आहे ते पूर्णत्वाला न्यायचं आहे त्यासाठी कोणी कितीही चिडवलं तरी त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कार्य करत राहायचं आहे याच प्रकारे या सर्मेने मग काय केलं त्यांचं म्हणणं किंचित तज्ञश्रुतम तिने थोडंही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि तिचे जे कर्णद्वयम दीर्घ कर्णद्वयम अपिहितम जे दोन मोठे मोठे तिचे कान जे होते ते तिने काय केलेले आहे तिने बंद केले बघा तिचे जे दोन मोठे मोठे कान आहे ते तिने आता बंद केले त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि तिने ते दोन्ही कान बंद केले अपिहितम अपिहितम म्हणजे बंद केले झाकले आणि दीर्घ कर्णद्वयम म्हणजे दोन्ही मोठे कान तिने झाकले आणि ती एताम वार्ताम वक्तुम ही बातमी सांगण्यासाठी ती इंद्राकडे तप्रस्थिता इंद्राकडे निघाली आहे मग प्रस्तिता सत्यप्रिया सत्यप्रिया ही जी सर्मा आहे हिला काय म्हटले आता सत्यप्रिय म्हटलेले का सत्यप्रिय म्हटलं असेल कारण इने इंद्राचा जो विश्वास आहे तो या ठिकाणी जिंकला असं आपण इथे म्हणू शकतो कारण पनींनी तिला वेगवेगळे उपहार दिले पण त्या उपहारांना बळी न पडता तिने स्वतःच्या कार्यात ती प्रामाणिक राहिली आणि प्रामाणिकपणे तिने पुढचं जे काम आहे ते तिने केलेलं आहे आणि ते पूर्ण बात ती बातमी सांगण्यासाठी ती इंद्राकडे निघाली आहे म्हणून तिला म्हटलं की सत्यप्रिया सर्मा प्रस्तिता देवशुनी सर्मा ही जी देवशुनी सर्मा आहे ही आता प्रस्थिता निघाली आहे आपलं कार्य तिने पूर्ण केलेलं आहे आणि त्या आनंदात प्रमोदित झालेली ही सर्मा सत्यप्रिय सर्मा देवांची शुनी तिला म्हटलेलं आहे ही प्रामाणिकपणे कार्य पूर्ण करून आता देवांकडे निघालेली आहे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहणं गरजेचं आहे प्रामाणिकपणाचं फळ हे नक्कीच मिळतं हे आपण प्रस्तावनेच्या आधारे अभ्यासलेलं आहे गरुडाला शाप मिळालेला आहे आणि या सर्मेला आशीर्वाद मिळालेला वेग आहे वेगवेगळे उपहार तिला मिळालेले आहेत प्रकारे सर्वांनी या परिच्छेद तीनवरील भाषांतर अभ्यासावं यावरील शब्दार्थ जे आहे ते आपण बघूया शब्दार्थ अन्विष्ट सापडल्या अवरोधिता अडवले दधी दही घृतम तूप जारू निकृष्ट अन्न अपिहितम झाकले क्रियापद खाद तू खाद पैलागन पर खा पिब तू पाहिलागन परस्मेपद पर पी तिष्ट तू स्था तिष्ट पैलागण परस्मेपद पर थांब दद्मह दा यच्छ तिसरा गण उभयपद देतो या प्रकारे या तीन तीनवरील शब्दार्थ आणि क्रियापद आपल्या वहीमध्ये आपण सर्वांनी लिहून घ्यायचे आहे या परिच्छेद एक दोन व तीन यावरील भाषांतर शब्दार्थ क्रियापद संधिविग्रह हे सगळं आपल्या वहीत लिहून यावरील उपक्रम किंवा जो काही स्वाध्याय असेल तो आपल्या वहीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचा आहे धन्यवाद